पोलीस भरतीबद्दल सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच राज्यातील व देशातील सर्व चालू घडामोडी त्याचप्रकारे सर्व जॉब रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लाल कलरचे बटन सबस्क्राइब करा व त्याचबरोबर सोबतच असलेले नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करून त्याला ऑलवर क्लिक करा, कारण आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन आल्यानंतर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिलं तुमच्या मोबाईलवर मिळेल आणि त्याने तुम्ही तुमचा लाभ घेऊ शकता। तर आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पीव्हीके स्टुडिओ वनवर आपले स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, पोलीस भरतीचे पेपर हे ऑनलाईन होणार नाहीत, ऑफलाईन होणार आहेत, हे पहिले लक्षात घ्या। कारण जुन्या जी आरनुसार आणि नंतर काय आपले बदल देखील आले होते, OMR पद्धतीने आपले पोलीस भरतीचे पेपर होणार आहेत। आणि पोलीस भरतीचे पेपर कधी होणार आहेत म्हणजे सॉरी पोलीस भरती कधी होणार आहे हा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता। तर मित्रांनो, ऑफलाईन पेपरमध्ये मेथड कशी असते पेपर काढण्याची, जे मागच्या वर्षी मागचे 3-4 वर्षाचे जे काय पेपर असतात त्या पेपरमध्ये रिपीटर प्रश्न असतात मित्रांनो, तसे प्रश्न हर वर्षी हेराफेरी करून विचारले जातात। तर मित्रांनो, आपण आजपासून ते भरती निघेपर्यंत म्हणजे 4-5 महिन्याच्या कालावधीपर्यंत 2016, 2017 आणि 2018 ह्या 3 वर्षाच्या रोज एक प्रश्नपत्रिका बघणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण असे प्रश्न बघणार आहोत की जे वारंवार विचारलेले आहेत, वारंवार विचारलेले प्रश्नच आपण घेणार आहोत। त्याच्यामध्ये येण्याचे चान्सेस हे भरपूर मोठ्या प्रमाणात असतात। तर आपण आज सोलापूर पोलीस भरती 2016 जे काही रिपीटर प्रश्न प्रत्येक जिल्ह्याला आले होते ते आपण बघणार आहोत। टोटल 17 प्रश्न असतील, जर बघण्याची कॅपॅसिटी असेल, मर्यादा असेल तरच बघा, आणि त्या व्हिडिओला आता स्किप करा, कोणत्याही प्रकारची जोर जबरदस्ती नाही। तर आपला पहिला प्रश्न बघूया आपण, तेजस्वी आणि शुद्ध हिरा हा काय असतो? शुद्ध हिरा हा विद्युत दुर्वाहक असतो। दुसरा प्रश्न बघूया आपण, सजातीय ध्रुवांमध्ये परस्पर चुंबकीय कसे असते? हे लक्षात घ्या, प्रतिकर्षण। सर्व प्रश्न लिहून घ्या, सर्व प्रश्न तुम्हाला रोजच्या रोज देण्याचा प्रयत्न करणार आहे, पण तुम्ही थोडा सपोर्ट केला पाहिजे मित्रांनो। आणि व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण आता तुम्ही बघताय नंतर लाईक करायचं विसरून जाता। तर तिसरा प्रश्न आपण बघूया, बहिष्कृत भारत या वर्तमानपत्राचे संपादक कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। चौथा बघूया आपण, मालगुडी डेज या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? RK नारायण हे या पुस्तकाचे लेखक आहेत। पाचवा आपण बघूया, कोणत्या दिवशी संसदेवर अतिरेक्यांनी हल्ला केला? 13 डिसेंबर 2001 या दिवशी संसदेवर त्यांनी हल्ला केला होता। आता सहावा बघूया आपण, स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोठे झाला? 12 जानेवारी 1863 झाला होता। केव्हा झाला? 12 जानेवारी 1863। सातवा बघूया आपण, भारतात पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू करण्यात आले? 1959 रोजी। आठवा बघूया आपण, सुवर्ण चतुष्कोन महामार्ग योजनेअंतर्गत जे 4 प्रमुख शहर जोडले गेलेले आहेत। आता नववा बघूया आपण, माणसाच्या शरीराचे तापमान सर्वसामान्य तापमान किती अंश सेल्सिअस असते? 37 अंश सेल्सिअस। मी थोडं फास्ट सांगतोय मित्रांनो, कारण व्हिडिओ लांब नाही झाला पाहिजे आणि आपले विद्यार्थी लांब व्हिडिओ असल्यावर थोडं बोर होतात, त्यामुळे मी पटापट सांगण्याचा प्रयत्न करतोय। दहावा प्रश्न बघूया आपण, शक्तीचे मूल्य इतके असते, बल गुणिले वेग हे कशाचं असतं? शक्तीचं मूल्य। 11 बघूया आपण, RBRD म्हणजे काय? हा फुल फॉर्म आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या, IBRD म्हणजे काय? इंटरनॅशनल बँक फॉर रिकॉन्स्ट्रुकेशन अँड डेव्हलपमेंट, हे लक्षात घ्या। आणि 12 बघूया आपण, भारताने 1971 युद्ध जिंकले होते म्हणून दरवर्षी हा दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो। 16 डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून पाळला जातो। 13 बघूया आपण, बिहू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? आसाम। 14 बघूया आपण, खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय एकात्मता दिन साजरा केला जातो? तर मित्रांनो, अजून 3 बघूया। तर बघा मित्रांनो, आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज चालू केली, त्याच्यामध्ये तुम्हाला रोज चालू घडामोडी PDF मार्फत मिळतात आणि रोज एक ऑनलाईन पेपर मिळतो 50 गुणांचा, ज्यामध्ये सर्व काही प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत। फी फक्त 30 रुपये आहे, अत्यंत कमी फी आहे, एका महिन्याची फी फक्त 30 रुपये। जर कोणी ऑनलाईन टेस्टसाठी इच्छुक असाल तर स्क्रीनवर नंबर दिसतोय, त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपद्वारे मेसेजद्वारे कळवा, कॉल करू नका, फक्त व्हॉट्सअपद्वारे कळवा। तर आपण पुढचा प्रश्न बघूया आपण, दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून केव्हा पाळला जातो? त्याचं उत्तर आहे बघा, 10 डिसेंबर। 16 प्रश्न, जिम कार्बेट अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड। सम्राट अकबराची
कबर खालीलपैकी कुठे आहे? सिकंदराबाद. आपण टोटल 17 प्रश्न बघितले आणि आपण उद्या SRPF गट क्रमांक 3 जालना. बघा सर्व काही प्रश्न काढलेले आहेत. बघा सर्व तुमच्यासाठी मित्रांनो रात्रंदिवस मेहनत करून देखील प्रश्न काढतोय, माझी ड्युटी करून प्रश्न काढून भरपूर तुमच्यासाठी करतोय, कारण तुम्हाला देखील याचा फायदा झाला पाहिजे. कोल्हापूर बघा, सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका काढलेल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता. सर्व काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न मी तुम्हाला भरती आल्यानंतर पण देणार आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही PDFद्वारे नक्की देईल, पण सध्या तुम्ही प्रश्न लिहून घ्या, रोज एक प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करेल. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो धन्यवाद, आणि रोज असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओ मिळतील, आणि नोटिफिकेशन बेलला देखील क्लिक करा. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.